सुस्वागतम। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने सायलीला बसण्यासाठी घोडा आणलेला असतो। अर्जुन म्हणतो की मॅडम, तुम्ही या अर्जुनकडे नाही बघितलं तरी चालेल, पण घोडीकडे बघा। हा घोडा कसा मनुस पडला आहे तो त्याचा चेहरा। सायली खुश होऊन हसतच म्हणते की ओके, मी घोड्यावर बसते, पण तुमचा हा अभिनय आवरा। सायली म्हणते की मी घोड्यावर बसते ठीक आहे सर, पण मला घोड्यावर बसता नाही येत। अर्जुन हसतच म्हणतो की मला माहिती आहे, तुम्ही एक काम करा, मी खाली बसतो आणि माझ्या खांद्यावर एक पाय ठेवून दुसरा पाय घोड्यावरती टाकून घोड्यावर बसा। तर सायली म्हणते नाही नाही सर, मी तुमच्या खांद्यावर नाही पाय ठेवू शकत। अर्जुन म्हणतो की तुम्ही मला आता सर म्हणणं थांबवा। तर अर्जुन म्हणतो मी सायली, तुम्ही काही काळजी करू नका। आणि अर्जुन खाली बसतो। तेवढ्यात पाठीमागून तन्वी रस्त्या रस्त्याने तिथे झाडाच्या आड बाजूला उभी राहते आणि अर्जुन सायलीला बघते। तर आता चप्पल काढून सायली ही अर्जुनच्या खांद्यावर पाय ठेवू लागते। ते बघताच तन्वी विचार करते की ही महाराणी तर अर्जुनच्या डोक्यावर बसलीच होती, आता खांद्यावरही चढली। तर आता लगेच अर्जुन हा सायलीच्या पायात चप्पल घालून सेल्फी स्टिकने आता सायलीसोबत सेल्फी काढू लागतो। तर आता तन्वी म्हणते की अरे यार, आता अर्जुनने सेल्फी स्टिक धरली तेव्हा त्यांच्या पाठीमागे हळूहळू जावं लागेल। तर आता अर्जुन सायलीला घोड्यावरून घेऊन जात असताना लगेच आता अर्जुन हा सेल्फी स्टिकने फोटो काढून व्हिडिओ बनवू लागतो। अर्जुन म्हणतो की अश्विन, हा व्हिडिओ मी तुझ्यासाठी स्पेशल बनवतोय, तुला खूप हौस होती ना आमचा व्हिडिओ बघण्याची। त्यानंतर आता अर्जुन सायलीला घेऊन मार्केटमध्ये येतो। तर अर्जुन म्हणतो सायली, तुम्हाला भूक लागली असेल ना? आणि लगेचच अर्जुन आता घोड्यावर बसलेल्या सायलीला एक प्लेट ब्रेकफास्टची देतो। आणि लगेच आता अर्जुन हा सायलीला एक कॅप देतो। आणि कॅप घालून सायली ही घोड्यावरून आता मजा लुटत असते। आणि अर्जुन आता घोड्याला घेऊन पुढे पुढे जात असतो। तर आता अर्जुन हा सायलीला घेऊन घोड्यावरून रपेट करत असतो आणि पाठीमागून तन्वी त्यांचा पाठलाग करत असते। चालू चालू आता तन्वी खूप थकलेली असते तर इकडे सायली मजा मारत असते। इकडे आता चैतन्य हा बाईकवरून त्याच्या क्लायंटला कॉल करतो आणि म्हणतो की अर्जुन सर आता बाहेर आउट ऑफ आहे, तेव्हा आपण मीटिंग करू आणि काहीच प्रॉब्लेम होणार नाही, आपण सगळं व्यवस्थित करू। त्यानंतर आता चैतन्य पुन्हा साक्षीला कॉल करतो तर साक्षी म्हणते की याला काय झालंय, सकाळपासून तिसरा फोन आहे। त्यानंतर आता आवाज बदलून साक्षी ही हॅलो करते। तर चैतन्य म्हणतो तुझ्या आवाजाला काय झालं साक्षी? तर साक्षी म्हणते की अरे मला थोडासा वीकनेस जाणवतोय। तर लगेच चैतन्य म्हणतो काय? चैतन्य म्हणतो असं कसं, तू बाहेरचं काही खाल्लं होतंस का आणि मी डॉक्टरांना पाठवू का? तर साक्षी म्हणते नको नको। साक्षी म्हणते मी थोडीशी रेस्ट घेते मग मला बरं वाटेल। तर चैतन्य म्हणतो मी आत्ता घरी येतो। साक्षी म्हणते तू कशाला येतोस, कामावर कॉन्सन्ट्रेट कर ना। तर चैतन्य म्हणतो तुझ्यापेक्षा मला काही महत्त्वाचं आहे का? चैतन्य म्हणतो तू आराम कर, मी आलोच। आणि चैतन्य घरी जाऊ लागतो। इकडे आता अर्जुन सायलीला घेऊन एका मस्त भन्नाट पॉईंटवर आलेला असतो। घोड्यावरून उतरत आता अर्जुन सायलीला तिकडे घेऊन जाऊ लागतो आणि पाठीमागून तन्वीसुद्धा त्यांचा पाठलाग करत तिथे आलेली असते। आणि लगेचच अर्जुन आता त्या पॉईंटवर घेऊन येत। खोल दरी असते आणि समोर खूप घनदाट जंगल असते। तर अर्जुन आता मोठ्याने सायलीला सायली अशी हाक मारतो तर त्या आवाजाचे आता 5 ते 6 आवाज ऐकू येतात। त्यानंतर मोठ्याने अर्जुन बायको अशी हाक मारतो तर त्याचे 4-5 आवाज ऐकू येतात। त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही ट्राय करा आता। तर सायली म्हणते मला नाही ओरडायला जमणार। तर अर्जुन म्हणतो करा करा, प्रयत्न करा। तर बायको म्हणते की माथेरान। तर अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही? तर लगेचच अर्जुन आता त्याचा मोबाईल काढून म्हणतो की तुम्ही माझं नाव घ्या। तर मोठ्याने सायली म्हणते की अर्जुन सर। त्याच वेळेस आता तन्वीने सुद्धा तिच्या मोबाईलमध्ये त्यांचे रेकॉर्डिंग केलेले असते आणि अर्जुन सर म्हणताच तन्वी खूप खुश होते। तन्वी म्हणते की नवऱ्याला अर्जुन सर म्हणाली। अर्जुन म्हणतो की सायली, अर्जुन सर नाही फक्त अर्जुन म्हणा, रेकॉर्ड करतोय ना मी। सायली म्हणते मला नाही जमणार सर। तर अर्जुन म्हणतो ट्राय करा। तर आता इकडे तन्वी खुश झालेली असते आणि म्हणते की मला सायलीच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळाला आणि आता हा पुरावा मी पूर्ण आजीला दाखवणार। पण तेवढ्यात आता मोबाईल घेत असताना तन्वीकडून तिचा मोबाईल त्या खोल दरीत पडतो आणि तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो। तन्वी म्हणते की अरे यार, एक सॉलिड पुरावा मिळाला होता आणि माझं नशीबच फालतं आणि मोबाईल दरीत पडला, मी आता काय करू? तर आता तन्वी म्हणते मी काय करू? तर तन्वी आता अर्जुनने जो घोडा घेतला त्या घोड्याच्या मालकाजवळ येते आणि म्हणते की ए दादा, हे पैसे घे आणि हा घोडा घेऊन निघ। तर तो मुलगा म्हणतो की नाही नाही, मी त्यांच्याकडून पूर्ण ट्रीपचे पैसे घेतले, मी नाही जाऊ शकत। तर अर्जुन
त्याला भरपूर पैसे देते आणि तेथून जाण्यासाठी बोलते. तो मुलगा तेथून घोडा घेऊन निघून जातो. इकडे आता अर्जुन सायली सायली बायको असे त्या दरीमध्ये ओरडत असतो. सायली म्हणते, अहो काय करताय तुम्ही. त्यानंतर आता अर्जुन सायलीला त्या लवच्या सिम्बॉल शेजारी आणतो आणि म्हणतो की आता आपण फोटो काढूया. आणि अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवून मस्त फोटो सेशन करतो. तर आता अर्जुन आणि सायली पुन्हा घोड्याकडे येऊ लागतात. तर तिथे येताच सायली म्हणते, हे काय घोडा कुठे गेला, आपण तर इथेच थांबवला होता. तर आता तन्वी तिथेच लपलेली असते. अर्जुन सुद्धा आता इकडे तिकडे बघत विचार करू लागतो आणि म्हणतो की घोडाला तर आपण इथेच थांबवले होते. पाठीमागून तन्वी आता असू लागते. तर सायली म्हणते की आता सर मला आपल्याला चालत जावं लागणार का. तर अर्जुन आता सायली सोबत चालू लागतो. तर पाठीमागून तन्वी सुद्धा त्यांचा पाठलाग करत असते. त्यानंतर आता सायली ही पाठीमागे बघत चालू लागते. पण तेवढ्यात आता सायलीला त्यांच्या मागावर कुणीतरी असल्याचे जाणवते. सायली म्हणते की मला वाटतं कुणीतरी आपल्या मागावर आहे. तर अर्जुन म्हणतो, आपल्या मागावर कशाला कोण असेल. तर सायली म्हणते, मला जाणवलं. तर आता अर्जुन आणि सायली एका दरी शेजारी येतात आणि खोल दरीत बघत असतात तेव्हा सायलीला कल्पनाचे बोलणे आठवते. कल्पनाने म्हटलेले असते की हे आहे तुमचे हनीमून पॅकेज आणि तुम्ही आता हनीमूनला जाताय. तर आता आपल्याला अस्मिताने कसे घाबरून सांगितलेले होते की तुम्ही आता गुड न्यूजच घेऊन येणार. तर आता इकडे कुसुमताईचे बोलणेसुद्धा सायलीला आठवते. कुसुमताईने सांगितलेले असते की तुझ्यावर विश्वास आहे ग, पण त्या चिडक्या बिब्ब्यावर नाही. कारण माथेरानच्या त्या थंडगार हवामानात अर्जुन त्याचं लिमिट क्रॉस करू शकतो. त्या वातावरणात जर एखाद्याचा तोल सुटला तर त्यात काही आश्चर्य नाही ना, हे आता सायलीला आठवतं. तर सायली म्हणते की ऐका ना अर्जुन सर, आपण आईंच्या सांगण्यावरून इथं आलो आहे ना, तेव्हा आता माझी तब्येत बिघडली असं सांगून आपण निघूयात ना. तर अर्जुन म्हणतो की तसं आपल्याला करता येणार नाही, ठरल्याप्रमाणे आपल्याला इथे राहावंच लागणार आहे. सायली म्हणते की मला घरी जावंसं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो, मी समजू शकतो सायली, पण मी काहीही कारण न दाखवता ही ट्रिप कॅन्सल करू नाही शकलो, त्याबद्दल सॉरी सायली. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही का माफी मागताय. तर त्यानंतर अर्जुन सायली जाऊ लागतात तेवढ्यात एक फोटोग्राफर त्यांच्यासमोर येत म्हणतो की सर मी विनोद फोटोग्राफर, मी मस्त फोटो सेशन करतो फक्त 100 रुपीजमध्ये. तर अर्जुन म्हणतो, नको नको आम्हाला जायचंय. तर तो विनोद म्हणतो की सर तुम्ही तर फोटो काढतातच, पण हा हनीमूनचे स्पेशल फोटो फक्त मीच काढतो आणि प्रत्येक हनीमून कपल माझ्याच कॅमेऱ्यातून फोटो काढतात. आणि सर तुम्ही तर आयडियल कपल वाटतात, मेड फॉर इच अदर. आणि लगेचच आता अर्जुन हा सायलीसोबत फोटो सेशन करतो. त्यानंतर आता अर्जुन सायलीला घेऊन एका नदीकाठी येतो. नदी किनारी पाण्याचे ते सौंदर्य बघून सायली खूप खुश होते आणि दगडावर उभी राहते. त्याच वेळेस सायलीचा तोल जाऊन सायली ही पडू लागते. पण त्याच वेळेस पाठीमागून अर्जुन येऊन सायलीला धरतो आणि सायली त्या अर्जुनच्या मिठीत आलेली असते. तर आता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात. तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब